इंडियन फार्मर्स फर्टिलाइजर्स कोऑपरेटिव लिमिटेड अर्थात इफको गेली 54 वर्षे भारतीय शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये आहे आणि भारतीय शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारची खते ही आपण सहकारी सोसायट्या आणि डीलरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुरवत असतो आणि गेल्या 54 वर्षामध्ये इफकोनी 10-26-20 DAP 12-32-16 युरिया या प्रकारची खतं शेतकऱ्यांना पुरवली आहेत आणि त्यानंतर शेती आणि शेतकऱ्यांची गरज बघून दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य खतंसुद्धा शेतकऱ्यांना योग्य दरामध्ये पुरवण्याचं नेहमी काम केलेलं आहे. त्यानंतर शाश्वत शेतीसाठी आवश्यक असणारी जैविक खतं त्याच्यामध्ये NPK कन्सोर्शिया बायोफर्टिलायझर्समध्ये रायझोबियम अझोटोबॅक्टर त्यानंतर झिंक मोबिलायझिंग बॅक्टेरिया पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया आणि NPK कन्सोर्शिया शेतकऱ्यांना पुरवण्याचं काम आजपर्यंत इफको करत आलेले आहे. तर अलीकडच्या या आधुनिक शेतीमध्ये आपण वेगळ्या प्रकारची खतं पुरवत असताना इफकोच्या असं लक्षात आलं की युरियाचा वापर आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. दरवर्षी साधारणपणे आपल्या देशामध्ये 600,000 टन खतं वापरली जातात, त्यापैकी 350,000 टन युरिया असतो आणि ह्या 350,000 टन युरियामधली जर आपण कार्यक्षमता बघितली तर ती जर आपण 50% जरी पकडली, साधारण ती 30-50% असते, 50% जरी आपण पकडली तर साधारणपणे 175,000 टन युरिया हा आपला वाया जात असतो. मग जो वाया जाणारा युरिया आहे तो जमिनीत राहिला तर जमीन खराब करतो, पाण्यात राहिला तर पाणी खराब करतो आणि हवेमध्ये गेला तर हवामान खराब करतो. तर अशा पद्धतीनं युरिया वाया जातोच, पण त्याच्यावरचा शेतकऱ्याचा आणि त्याचबरोबर भारत सरकारचा पैसासुद्धा वाया जात असतो आणि म्हणून आपल्याला जमीन आणि शाश्वत शेतीसाठी आपल्याला दुसऱ्या पर्याय एक आवश्यक होता आणि त्यामध्ये आपल्याला इफकोच्या माध्यमातून एक नवीन खत उपलब्ध झालेलं आहे ज्याला नाव दिलं गेलेलं आहे इफको नॅनो युरिया दरवरून. तर ही 500 ml ची बॉटल 500 ml ची बॉटल 1/2 लिटरची बॉटल ह्याच्यामध्ये युरियाच्या 45 किलोच्या गोणीमध्ये जी शक्ती आहे, जी पॉवर आहे, ती ह्या 45 किलोच्या 500 ml च्या बॉटलमध्ये आहे. तर ह्याच्यामध्ये जो नॅनो युरिया आहे हा कणाच्या स्वरूपामध्ये आहे, नॅनो कणाच्या स्वरूपामध्ये आहे आणि त्याची जर आपण साईज बघितली तर ती आवरेज जर आपण बघितलं तर 32 नॅनोमीटर इतकी ह्याच्यामध्ये जो नत्र आहे त्या नत्राच्या कणांची साईज आहे आणि ह्याच्यामध्ये जो नत्र आहे तो 4% आहे आणि हा आपण पिकाला फवारून द्यायचा आहे. पिकाला जर सर्वसाधारणपणे भाजीपाला आणि इतर जी आपली 6-4 महिन्याची पिकं असतात त्याच्यामध्ये आपण 2 जर फवारण्या घेतल्या तर 50% आपण त्याच्यामध्ये युरियाची जे आपण युरिया वापरतो तो आपण कमी करू शकतो. तर याच्यामध्ये जो नॅनो नायट्रोजन आहे त्याची साईज आहे ती 32 नॅनोमीटर आहे. आता 1 नॅनोमीटर म्हणजे काय, तर 1 मीटरचे जर आपण 100 कोटी भाग केले तर त्यातला 1 भाग म्हणजे 1 नॅनोमीटर. आणि जर सोप्या भाषेत जर आपल्याला बघायला गेलं तर आपल्या जो डोक्यावरचा जो केस आहे त्याची जाडी साधारणपणे 1,00,000 नॅनोमीटर असते आणि ज्या कोरोना व्हायरसमुळे आज जगामध्ये महामारी आलेली आहे त्या कोरोना व्हायरसची जाडी ही साधारणपणे 68 नॅनोमीटर असते आणि ह्यामध्ये जो युरिया आहे त्याची जी साईज आहे किंवा त्याचं आकारमान आहे ते 32 नॅनोमीटर आहे. म्हणजेच कोरोना व्हायरसपेक्षासुद्धा ह्याच्यामध्ये जो नत्र आहे त्याच्या कणाची साईज ही अतिशय सूक्ष्म आहे आणि त्यामुळं आपण ज्यावेळी पिकावरती फवारतो तर फवारल्यामुळं पानावरती जे छिद्रं असतात त्या छिद्रामधून ज्याला आपण पर्णरंध्रे म्हणतो त्यामधून ह्या नॅनो युरियाचं शोषण होतं. त्यानंतर पानाच्या पेशीमध्ये रिक्तिकामध्ये ज्या रिकाम्या जागा असतात त्याच्यामध्ये ह्याला साठवलं जातं आणि त्यानंतर तो पिकाला त्याच्या गरजेनुसार उपलब्ध होतो. म्हणून याची जी कार्यक्षमता आहे ती साधारणपणे 90% जाते आणि म्हणून आपण जरी याचे 2 स्प्रे घेतले तर साधारणपणे एका एकराला 2-3 बॅग युरियाची आपली बचत होऊ शकते. तर मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की नॅनो युरियाचा वापर त्यांनी आपापल्या शेतामध्ये करावा आणि आपलं पर्यावरण, आपली जमीन, आपली शेती आणि त्याचबरोबर आपला जो देशाचा पैसा आहे, आपल्या शेतकऱ्यांचा पैसा आहे, तो या ठिकाणी बचत करावा. तर मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो.